आज दिव्यांची अमावस्या आणि उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने आज आपण ज्वारीच्या लाह्या घरच्या घरी कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. नमस्कार, मी सपना सखी सुग्रांच्या किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आज प्रत्येकाच्या घरी दिव्यांची पूजा केली जाते आणि त्याला लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे ज्वारीच्या लाह्या कशा बनवायच्या ते आज आपण पाहतोय. तर इथे मी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे. नेहमी जी भाकरीसाठी आपण दळून आणतो तीच ज्वारी आहे. खरं तर लाह्यांची ज्वारी वेगळी मिळते, पण आज आपण रेग्युलर ज्वारीपासूनच लाह्या बनवणार आहोत. त्याच्याही लाह्या अगदी छान फुलतात. तर सगळ्यात आधी आपल्याला ही ज्वारी एकदम गरम पाण्यामध्ये घालायची आहे. तर मी पाणी इथे उकळायला ठेवलेलं आहे. पाणी उकळलं की त्यामध्ये ही ज्वारी आपल्याला घालायची आहे. व्यवस्थित एकदा पळीने आपण हलवून घेऊयात आणि ज्वारी घातली की लगेच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यावरती झाकण ठेवून 5 मिनिट याला असंच ठेवून द्यायचं आहे. तर यावर झाकण ठेवूयात. तर 5 मिनिटानंतर इथे ज्वारी आपली छान भिजलेली आहे. तर आता यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. तर वर जी ज्वारी आलेली आहे ती सगळं पाणी आधी आपण काढून घेऊयात. तर वरती सगळी कुचकट वगैरे ज्वारीवरती येते, त्यामुळे वरचं पाणी आपल्याला आधी फेकून द्यायचं आहे आणि नंतर एका गाळणीमध्ये ही ज्वारी आपण गाळून घेऊयात. यातलं सगळं पाणी निथळेपर्यंत 1-5 मिनिट याला असंच ठेवून द्यायचं आहे. पाणी निथळल्यानंतर ही ज्वारी आपल्याला एका कॉटनच्या कापडावरती पसरवून ठेवायची आहे आणि त्याच कापडामध्ये ही आपल्याला घट्ट अशी बांधून ठेवायची आहे. तर याला ज्वारी ओलवणे असं म्हणतात. तर 8 ते 10 तास ही ज्वारी आपल्याला अशीच ठेवायची आहे. त्यामुळे ज्या दिवशी आपल्याला लाह्या बनवायच्या आहे त्याच्या आदल्या दिवशी ही तयारी आपल्याला करायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीनं मी हे असं बांधून घेतलेलं आहे. आता याला घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि जवळपास 8 ते 10 तास हे आपल्याला असंच ठेवून द्यायचे. मी याला रात्रभर ठेवणार आहे. तर आता ही पुरचुंडी आपण एका डब्यामध्ये ठेवूयात आणि यावरती झाकण ठेवून रात्रभर याला असंच भिजू द्यायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे उघडतीये. तर आता ही उघडून आपण एखाद्या ताटामध्ये पसरवून ठेवायची आहे. एक तासभर तरी याला आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. थोडीशी सुकवून घ्यायची आहे. हे बघा, छान अशी ओलवली गेली आहे ज्वारी. आता एखाद्या ताटामध्ये याला आपण काढून घेऊया. पण ही असंच आपल्याला ठेवून द्यायची आहे. याला उन्हामध्ये वाळवायचं नाही आहे. फॅनखाली वाळवली तरीही चालेल किंवा असंच जरी ठेवलं तरीही चालेल. इथे आपला 1 तास झालेला आहे. आता लाह्या बनवायला आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी एक जाड बुडाची कढई मी इथे गरम करायला ठेवलेली आहे. कढई आधी व्यवस्थित गरम झालेली असली पाहिजे आणि त्यानंतर एक मुठभर ज्वारी यामध्ये आपण टाकून घेऊयात. आधी याला आपल्याला पळीने थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि जेव्हा याच्या लाह्या फुटू लागतील म्हणजे आवाज येऊ लागतो त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर हे बघा, एक एक ज्वारी यामधली फुटू लागली आहे आणि त्याच्या लाह्या इथे तयार होऊ लागल्या आहेत. आणि अवघ्या काही सेकंदातच लाह्या आपल्या तयार होतात. अधूनमधून थोडीशी ज्वारी आपण हलवून घ्यायची आहे म्हणजे शक्यतो जास्तीत जास्त लाह्या इथे फुटतात. तर हे बघा, इथे आपल्या लाह्या तयार झालेल्या आहेत. याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपण लाह्या तयार करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला लाह्या बनवण्याची आणखी एक मी पद्धत सांगते. तर अशा पद्धतीने माझी आई लाह्या बनवायची. तर हे बघा, एक मोठं कापड घ्यायचं आहे आपल्याला कॉटनचं आणि अगदी हलक्या हाताने ज्वारीवरून हे फिरवून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि अशाही लाह्या अगदी व्यवस्थित तयार होतात, तुम्ही बघू शकता. आणि अगदी हलक्या हाताने हे कापड आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. पण अशा पद्धतीत अंगावरती लाह्या उडण्याची शक्यता असते. तर हे बघा, इथे आपल्या लाह्या ह्याही तयार झालेल्या आहेत. आणि समजा अगदीच जर जास्त लाह्या उडत असतील तर एक सोपी ट्रिक सांगते तुम्हाला. तर हे बघा, थोडंसं आधी हाताने फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने उलथाण्याने हे कापड आपल्याला फिरवायचं आहे आणि वरून एखादं ताट किंवा झाकणी अशा पद्धतीने पकडायची आहे. म्हणजे लाह्या जास्त बाहेर देखील उडत नाही, अंगावर उडण्याची शक्यता देखील कमी होते आणि हाताला देखील जास्त वाफ लागत नाही. तर अशा प्रकारे मी इथे 2-3 पद्धती तुम्हाला लाह्या बनवायच्या सांगितलेल्या आहेत. जी तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही लाह्या बनवू शकता. तर हे बघा, ह्या देखील लाह्या आपण काढून घेऊयात. आणि अशाच पद्धतीने मी सगळ्या लाह्या इथे बनवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी वाटीभर ज्वारीच्या खूप साऱ्या लाह्या इथे तयार झालेल्या आहेत. तर आपण या वरच्या लाह्या आपण घोळून काढूयात आणि खाली बघूयात किती ज्वारी शिल्लक राहिली आहे ते.
आणि या शिल्लक राहिलेल्या ज्वारीचं काय करायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी कमी प्रमाणात लाह्या बनवल्या होत्या, त्यामुळे इथे अगदी थोडीच ज्वारी इथे शिल्लक राहिलेली आहे आणि एवढ्या लाह्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. तर ही जी शिल्लक राहिलेली ज्वारी आहे ती आपण मिक्सरला दळून ती थालीपीठाच्या भाजणीमध्ये देखील आपण घालू शकतो, किंवा मिक्सरला दळल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तूप आणि गूळ घालून त्याचे छोटे छोटे लाडू देखील बनवू शकतो. अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असे हे लाडू तयार होतात. हवं तर तुम्ही हे चाळून देखील घेऊ शकता. तर अशा प्रकारे आज आपण लाह्या आणि उरलेल्या ज्वारीचं काय करायचं ते आज आपण पाहिलं. तर या गरमागरम लाह्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. या गरमागरम खायला तर खूपच टेस्टी लागतात. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारचं घंटीचं बटन नक्की प्रेस करा, त्यामुळे मी अपलोड केलेल्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.